लुका तश्यो म्हाका दिसता जून म्हयन्याच्या पयली जावं जाय, जून बिफोर एंड ऑफ जून. त्यामुळे एकंदर म्हाका दिसता चीफ इलेक्शन कमिशनर गोवा जो आसा तो केन्ना तरी डिक्लेर करतलो. निवडणूक आहे तशें आमची पार्टी सिंबलाचेर आमचे जावचे ना, पण त्याची तयारी म्हणून आम्ही सगळ्या आमचे मतदारसंघातले मंडळाचे अध्यक्ष आमचे आमदार ते आपापल्या भागा भितर निवडणुकीची तयारीक सुरवात केली असा. आणि त्यामुळे सगळ्या पंचायती भितर आमचे कार्यकर्ते ते त्या भागा भितर निवडणूक लढयतले आणि पंचायतीचे सरपंच पंचायत निवडले. सर विरोधी पक्षाकडनं एक हे तर की सरकार इंटरफेअर करता, चीफ इलेक्ट्रिकल ऑफिसर असले त्याच्या उपर त्याच्या ढवळाढवळ करता म्हणून आरोप केला जाता. तसे आता की ऑपोजिशन सदोदित आरोप करत असतात त्यांना, मागीर हे जातकच म्हणजे निवडणुकीचो रिझल्ट जातकच मागीर आरोप करतले की अचानक त्यांच्यानी निवडणुका घेतल्यो म्हणून त्यांनाही करताले. जिल्हा पंचायतीच्या वेळाचेर आम्ही सुरुवातीकच तयारी केली, मागीर त्या वेळाचेर कोविड महामारी झाली आणि मागीर ते पोस्टपोन झाले, पण आम्ही काम पहिली चालूच दवरिले. मागीर त्यांच्यानी म्हणजे की अचानक लागल्यो वगैरे असं म्हणजे निवडून आयले जाल्यार त्यांना फायदेशीर, निवडून येऊना म्हणटकच त्यांना ते फायदेशीर ना अशा पद्धतीचे करत रावले. त्यांना जायते उलोवनी आम्ही आमची तयारी पूर्णपणे सुरू केली असा आणि ज्या वेळाचेर इलेक्शन कमिशनर निवडणूक डिक्लेअर करतलो त्या वेळाचेर आम्ही सगळ्या पंचायती भितर आमच्या उमेदवारांनी जी तयारी केली असा ती निवडून. सर एज अ प्रेसिडेंट तुम्ही फॉर्मान असा कसे दिसता की एव्हरी वीकान तुम्ही कोण ना कोणाक बीजेपीन भितर घेत आहात? हांवें तुमकां सांगिल्लें आसा की काँग्रेस पार्टीन कितें तरी संपर्क मोहीम की जुन्या लोकांक सोदपाची मोहीम कितें तरी करप अशी ठरली चेतना यात्रा. आणि ती चेतना यात्रा करतकच सगळ्या मतदारसंघांनी फिरप गोंयभर आणि मागीर लोकांक भितर आमंत्रण घेवप तांकां कार्यकर्त्यांक त्यांच्या तांकां जॉयन करून घेवप अशी. पण हांवें खंयच पेपरार वाचूं ना की कोणाक तरी तेंच्यांनी नवीन जॉयन केलो म्हणून. पण आम्ही ज्या पद्दतीन तुमकां सांगिल्लें आसा की आमी मोहीम हे केल्या की प्रत्येक विकान एक कोण तरी प्रोफेशनल पार्टी भितर घेवप. त्यामुळे लास्ट विकान आम्ही दोतराक घेतलो, आज आम्ही प्रोफेशनल म्हणल्यार सीईओ एका कंपनीची लेडी सीईओ तिचो आज प्रवेश केल्लो आसा. येणाऱ्या दिसांनी वेगवेगळे ॲडवोकेट आसत, त्याचे पहिले आदोगादाक घेतलो, ॲडवोकेट असले दोतर असले हे वेगवेगळे प्रोफेशनल आम्ही घेतले. पण ह्याच्या व्यतिरिक्त बारीक सुद्धा कार्यकर्ते जे असतात त्यांना सुद्धा येणाऱ्या दिसा भितर भारतीय जनता पार्टीवर आम्ही प्रवेश घेतले. त्यामुळे आम्ही काम करत असत, लोक नवीन नवीन पार्टी भितर येत असत आणि काँग्रेस ज्यांना चेतना यात्रा म्हणून फिरतात त्यांच्यानी अजून डिक्लेअरही करू नये कितले लोक, कारण त्यांना बेसिकली कसे असा त्यांचा एक टॉप लिडर असा तो म्हाका दिसता खरी फॉरेन देशात गेला डान्स करतो आणि त्यामुळे तो थंय डान्स करता हांगा डान्स करता आम्ही आमचे काम करतात. म्हाका दिसता की सरकार म्हणून जर एखाद्यान कोण तो लिडर ऑपोजिशन आणि कोण कोण पळयता जर कल्पीट असा त्याच्यावर सरकारान जर निर्णय घेतलेला तो योग्य असा आणि जर समजा चुकी असा ना ती त्याची मर्जी किती करपाक जाय ती, पण जे काम जर एखाद्यान जर हे केले असा चूक झाला त्याला त्याची शिक्षा ही जावपाक जाय. बट सो योर गव्हर्नमेंट गॉट टू नो राईट नाऊ व्हेन ही शिफ्टेड टू द काँग्रेस असे कित्याक म्हणटा त्याने कशा की नवीन मंत्री ज्या वेळाचेर ताबो घेतकच त्याने भितरले सगळे पळयतकच त्याला काही खुशी लक्षात आयले आणि त्यामुळे ती कारवाई सुरू झाली. सपोज तुमकां दिसना की वाय हे कोण हा तितले सगळे हितून दोषी आहात सगळ्यांक हाडचे भितर सगळे म्हणजे येले ना आमकां ह्या हातून ते भितर येवपाक जाय अशी आमची अजिबात इच्छा ना. आणि मायकलाच्या संदर्भात आमकां अजिबात इच्छाय ना त्याने येवचो म्हणून, कारण काय कारण आम्ही निवडणुकीच्या पहिली त्यांनी आमच्या बरोबर रावचो म्हणून त्याला भरपूर रिक्वेस्ट ज्या वेळार करपाक जाय ती केली. आणि ज्या दीस गेलो त्या दीस तुमच्या समोर हांवेंच पत्रकार परिषदेत घेऊन ज्या तरेन सांगू जाय तें सांगिल्लें आसा. त्यामुळे तो वच्चा पयली त्याका पूर्णपणे सांगपाक जाय ते आम्ही सांगिल्ले, पण त्याका आमचेर विश्वास नासलो. त्याका दिसलें की काँग्रेस पार्टी सत्तेर येतली आणि त्यामुळे तो गेलो. त्यामुळे गेल्या नंतर त्याचो आमचो संबंध काय ना तो गेलो आणि तो काँग्रेस पार्टीचो पर्सनल अटॅक न्ही ती आसा ती वस्तुस्थिती आसा आणि भितर लिगॅलिटी किती आहात ती हांव म्हाका खबर ना, कारण जागेच्या संदर्भात म्हाका व्हडलें तशें समजना. त्यामुळे भलतेच फोटो जाल्यार त्यांनी क्लियर करचे म्हणून भलतेच फोटो कित्याक तर ते आसा रियलिटी म्हणून तर केले न्ही. आणि इट इज नॉट पर्सनल, इट इज डिपार्टमेंटान पीसीपी डिपार्टमेंटान ऑफिशियल धाडिल्ली हे केल्लें आसा आणि त्यामुळे त्याच्यावर जे किती कारवाई ऑफिशियल जाय ती जातली. सो युअर गव्हर्नमेंट हॅज स्पेंड 5.5 crore फॉर द स्वेरिंग. सो हाऊ यू लुक एट, बिकॉज वेन द गव्हर्नमेंट इज इन द फायनान्शियल क्रंचेस
सोशल सर्वीस वेलफेयर स्कीम ऑल्सो हैव बीन स्टार्ट हाउ यू लुक एट इट कशें आसा पळय तें जाल्लें जावन गेलें न्ही आज कितें आसा तें नकळ पूण एखादें ग्रँड म्हळ्यार तिसऱ्या वेळार एखादी सत्ता येवप हें म्हाका दिसाचे पयलीं जावना आनी त्यामुळे देशाचो पंतप्रधान आनी देशांतले केंद्रांतले मंत्री जर एखाद्या फंक्शनाक येवपाक सोदतात जाल्यार म्हाका दिसता डॅफिनेटली करपाक जाय आनी मोठ्या प्रमाणान लोकांनी यश दिल्लें आसा आनी त्या यशाक पासून डॅफिनेटली जें केल्लें आसा तें केल्लें आसा Thank you very much. So the fun is in this one.